पाटील काम आमच्या सदवा साहेबांनी सदवा परिवाराने करत आहेत याचा आम्हाला खरोखर एक अभिमान आणि गौरव वाटतो. आणि विशेष म्हणजे आमच्यासाठी ग्रेड एन मेडल घेण्यासाठी की बहुतेक मला असं वाटतं की मागच्याच महिन्यामध्ये बारशी येथे त्यांचा कार्यक्रम झालेला आहे सरांचा, तेव्हा मला आवर्जून एक सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम होता, उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती, पण काही पेशंटमुळे त्यावेळेस मला टाइम जाऊ शकला नाही. पण नेमकं आज अशा पद्धतीचं व्याख्यान इथं आहे म्हणलं की बरं झालं मी बारशीला जाण्यापेक्षा इथं मला वैयक्तिकरित्या ज्यांनी मला उपलब्ध करून दिले त्यांचा खरोखर लागला आभार मानतो. लक्षात घ्या की आजच्या या T20 गतिमान युगामध्ये बघा पहिले कसोटी आपले आजोबा होते ते कसोटी बघायचे क्रिकेटची, परत आपले वडील होते ते वडले बघून बसायचे, पण आपल्याला आता वडले बघायची सवय आली नाही, आपण काय करतो T20 बघतो आणि पटकन बाजू बसतो, त्यात काहीतरी ओवर बघून बाजू बसतो, एवढा म्हणजे गतिमान युग आपलं झालेलं आहे. म्हणजे या T20 गतिमान युगात यांत्रिक युगामध्ये आपलं शारीरिक कष्ट कमी होऊन मानसिक तांत्रवादी वाढलं आणि निसर्गाशी आणि आपल्या भारतीय संस्कृतीशी आपलं नातं तुटत चाललेलं आहे. त्याच्यामुळे जे काही असंसर्गिक आजार आहेत की ज्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणून, आणि विशेषतः की आपण सगळेजण रासायनिक खत वापरून जे काही आपण पिकं घेत आहोत ते औषधी युक्त रासायनिक अशा प्रकारचं अन्नधान्य निर्माण होत आहे आणि त्यातूनही लोकसंख्येचा भस्मा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे भेसळीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळं कोणाचं किडनी खराब हो, कोणाचं लिव्हर खराब हो, कोणाच्या बऱ्याच गोष्टी अशा काही असंसर्गिक आजार म्हणजे की जे आजार इन्फेक्शन पासून होत नाही, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस तर आपण म्हणतो की जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सॉरी त्यानंतर हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, अशा प्रकारचे जे आजार आहेत की जे निव्वळ ॲलोपॅथिक औषधाने परिपूर्ण बरे होत नाही, तर अशा आजारांना आपल्याला आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याच्याकडे आपणच नाही तर संपूर्ण जग पाहत आहे की सगळ्या जगाला वरदान जर काय ठरत असेल तर योग आणि आयुर्वेदिक शास्त्र करत आहे, पण हे आपलं आहे आपल्यापाशी पण आपण जागा चुकल्याशी अशा पद्धतीने आपलं सध्या परिस्थिती झालेली आहे. पण बरोबरच आयुर्वेद शास्त्र जे आहे ते आयुष्य वेद आहे, कदा आयुर्वेदाचं संपूर्ण जे काय आहे ते संपूर्ण आयुष्याचा वेद आहे. हिता हितम सुखम दुःखम आयुष्यचे हिता हितम मानांचे दर्शन प्रथम आयुर्वेद संचते, म्हणजे शरीराला हितकर काय अहितकर काय याच्यामध्ये आजार रूच नाही म्हणून सगळ्या गोष्टी दिले की स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षण आतुरचे विकार प्रश्न, म्हणजे स्वास्थ्य व्यक्तीला स्वास्थ्य कसे ठेवायचं हा सुद्धा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आज आपण पाहतो की प्रकृतीची किस्सा असते सांगणार आहे किंवा पंचगव्याबद्दल, हे काही लोकांनी आजही पडल्यावरच घ्यावं असं नाही आहे, तर आजारी पडू नये म्हणून ते काय सांगतात ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आजारी पडल्यावर तर सामान्य माणूस पण जातो, पण खरा विद्वान जो असतो तो आजारी पडू नये म्हणून जो डॉक्टरकडे जातो तोच तो खरा विद्वान आहे. मध्ये मी माउंट आबूला 7 दिवस गेलो होतो प्रजापती ब्रह्मकुमारीच्या सेंटरला वगैरे, तेव्हा आम्ही खास वेळात वेळ काढून आणि तिथे जयपूरला एक राज महाराणा प्रतापचा सिटी पॅलेस तिथं मी भेट दिली होती. तिथून आम्ही नक्कीच फोटो काढून मी आपले शक्तीला येण्यासाठी फोटो पाठवले होते की मला तिथं ते राणा प्रतापांचा सिटी पॅलेस पाहिल्यानंतर खरोखर मला सचिव परिवाराचा छोटासा पॅलेस मला तिथं निश्चित लक्षात आला, त्याच्यामुळे मी नक्की तिथं यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की नाही खरोखर अशाच पद्धतीने आहे. आणि खरंच आहे राजकारणा पलीकडे जाऊन त्यांनी समाजकारण अधिक केलेलं आहे आणि सध्या सतयुग नाही आहे कलियुग आहे, त्यामुळे कलियुगामध्ये आपल्याला एक वेळ म्हणायचं आहे की हमसूची वेगळा राहणार अशा प्रकारचे काही गोष्टी घडत आहेत. तर अशा प्रकारे आणि हे जे आहे ते चिनी भाषेमध्ये म्हणून सगळ्या शेवटी मी सांगतो ते सांगत असतो की आपल्याला जर एक वर्ष समाजसेवा करायची शेती करा, 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्ष सेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. खरोखर अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन एक समाजाला एक आरोग्य देण्याचं काम ते करतात, कारण का तर आरोग्यपूर्ण समाज हाच खरा देशाचे भांडवल आहे आणि आरोग्य हे वैयक्तिक स्वतःसाठी नसतो, आरोग्य हे आपल्या कुटुंबासाठी असतं, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी असतो, तर आरोग्यपूर्ण व्यक्तीच हे खरं वैयक्तिकरित्या आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आणि या देशाला नक्कीच परिपूर्णरित्या वर नेऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक प्रकारची देशसेवा आहे, ही एक प्रकारची समाजसेवा आहे, त्यामुळे इथून उपस्थित सर्व देशसेवक आणि समाजसेवाचा मला अभिमान आणि गर्व आहे. मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली, मी त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि इथे उपस्थित सर्वांना विशेषतः भावना घरून तरी जे मी प्रार्थना करतो की त्यांना आरोग्य आणि ऐश्वर लागो आणि मिळाले आपल्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून समाजसेवा देशसेवा कुटुंब सेवा बरोबर.